हॅलो, तुमचं स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये। मी तुषार सर या व्हिडिओमध्ये घेऊन येत आहे ऑपरेशन्स ऑन नंबर। यामध्ये आपण शिकणार आहो ॲडिशन। तर सुरू करूया आपण ॲडिशनपासून। चला तर आपण सुरुवात करूया ऑपरेशन्स ऑन नंबर्स, म्हणजेच संख्यांवरील क्रिया। बेसिकली वी डू फोर ऑपरेशन्स ऑन नंबर। आपण संख्येवर चार क्रिया करत असतो, त्या पुढीलप्रमाणे: एक ॲडिशन, दोन सबट्रॅक्शन, तीन मल्टिप्लिकेशन, चार डिव्हिजन। तर यामध्ये आपण शिकणार आहोत आज ॲडिशन। ॲडिशनचं साईन असते प्लसचं, असं। त्यानंतर त्यांना आपण प्लस म्हणतो, सम म्हणतो, ॲड म्हणतो आणि मराठीत त्यांना बेरीज म्हणतो। तर आपण पहिले सुरुवात टाईप वनपासून करूया, नंबर्स ऑफ सेम डिजिट्स। फॉर एक्झाम्पल 7+2, यामध्ये सर्व नंबर हे सेम असतील, त्यांचे डिजिट हे सेम असतील। 34+39, 859+427। तर पहिल्या एक्झाम्पलमध्ये बघा, यामध्ये वन डिजिट आहे, त्याच्या ॲडिशननंतर पण वन डिजिट आहे। सेकंड एक्झाम्पलमध्ये टू डिजिट, थर्ड एक्झाम्पलमध्ये थ्री डिजिट आणि थ्री डिजिट्स। तर पहिली नोट आपण लक्षात घेऊया, राईट नंबर्स वन डाऊन वन, म्हणजे नंबर्स एकाखाली एक लिहा। जसं 7 खाली आपण 2 लिहिलं। 34 आणि 39, यामध्ये 4 खाली 9 आणि 3 खाली 3, कारण की फर्स्ट नंबर त्याच्यानंतर सेकंड नंबर, फर्स्ट नंबर सेकंड नंबर, फर्स्ट नंबर सेकंड नंबर, असं आपण लिहिलेलं आहे। तसंच 859+427 असं आपण लिहिणार आहो। याची मांडणी जेव्हा झाली त्याच्यानंतर आपल्याला दोन नोट लक्षात ठेवायचे आहे, यूज हॅबिट ऑफ रायटिंग कॅरी ॲज गिवन, 2 carry 1, 8 carry 2, 9 carry 3। तुम्हाला सवय लावायची आहे की कॅरी हे अशा पद्धतीनं लिहायची, यामुळे तुम्हाला अंक मोजण्यामध्ये खूप सोयी होणार आहे। फॉर एक्झाम्पल बघितलंच आहे आपण, 2 carry 1, 8 carry 2, 9 carry 3। सेकंड नोट आहे, व्हाईल ॲडिंग ट्राय टू कन्वर्ट नंबर इन 0, ॲडिशन करताना त्या नंबरला 0 कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करा। फर्स्ट एक्झाम्पल आपण बघू, 7+2, 7+2 होते 9। त्यानंतर बघू आपण 34+39, आपण लास्ट नंबरपासून, म्हणजेच सर्वात छोट्या नंबरपासून सुरुवात करणार आहोत। 9 सर्वात मोठा नंबर आहे, 4 आणि 9 त्यांना आपण 10 कन्वर्ट करूया, 9+1, 10, म्हणजेच 4+1 आपण दिलेला आहे, उरले किती 3, म्हणजे 10+3, 13, 1 दिला। 3+3, 6 आणि हा 1, 7, म्हणजे ॲन्सर आला 73। त्यानंतर बघूया आपण 7 आणि 9 बघूया, 9 हा सर्वात मोठा आहे, 9 आपण 10 कन्वर्ट करूया, 9+1, 10, म्हणून 7 आपण 1 मायनस करून देऊ, म्हणजे उरले 6, 10+6, 16, 1, 5+2, 7, प्लस हा 1, 8। आता 8 आणि 4, 8 हा मोठा आहे, 8 आपण 10 कन्वर्ट करू, 8+2, 10, म्हणून 4 आपण 2 मायनस करून देऊ, 10+2 = 12 याचं ॲन्सर येणार आहे। म्हणजेच पहिल्याचा ॲन्सर 9, सेकंडचा ॲन्सर 73, थर्ड याचा ॲन्सर 1286, असे ॲन्सर्स येणार आहे। आपण कोणत्याही नंबरला, जर तो नंबर 10 मोठा जात असेल, तर त्याला पहिले 10 कन्वर्ट करू आणि उरलेल्या संख्येला त्याच्यामध्ये ॲड करून देणार आहो। आता आपण ॲडिशन शिकण्याची दुसरी मेथड वापरणार आहो, त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला बोटांचे नंबर लक्षात ठेवायचे आहे। फॉर एक्झाम्पल हा 1, 2, 3, 4, 5, 6,
7, 8, 9 ठीक आहे। आता आपल्याला 7 मध्ये 2 ॲड करायचे आहेत, ठीक आहे। 7 मध्ये 2, तर 7 नंतरच्या पुढच्या संख्येमध्ये 2 नंबरपर्यंत आपल्याला मोजायचं आहे। तर बघा, 7 नंतर 8 येतो 8, आणि सेकंड नंबरवर 9, म्हणून याचा ॲन्सर आला 9, ठीक आहे। आता 9 मध्ये आपल्याला 4 ॲड करायचे आहेत, तर 9 मध्ये 4 ॲड करायचे आहेत, तर 9 नंतरची संख्या ते 10, 11, 12, 13 ठीक आहे। 4 पर्यंत आपण आलेलो आहो, मग 13 से 3 दिले आणि कॅरी 1 दिलेला आहे आपण। त्यानंतर 3 पासून आपल्याला 3 पर्यंत मोजायचं आहे, 4, 5, 6 कोणत्याही नंबरची आपल्याला पुढची संख्या लक्षात ठेवायची आहे, ठीक आहे। आणि हा कॅरीचा 1, 7 म्हणून 73 याचा ॲन्सर आलेला आहे। आता 9 मध्ये आपल्याला 7 ॲड करायचे आहे, 7 इथपर्यंत आहे म्हणून इथपर्यंत आपण मोजणार आहोत। 9 नंतरची संख्या आहे 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16, 16 से 6 दिले, कॅरी 1 दिला। त्यानंतर 5 मध्ये 2 ॲड करायचा आहे आणि कॅरीचा 1, म्हणजेच 5 मध्ये 3 ॲड करायचे आहेत। 5 नंतर 6 येतो, मग 7 नंतर 8, 3 ॲड केल्यानंतर 8 ॲन्सर आलेला आहे। आता 8 मध्ये आपल्याला 4 ॲड करायचे आहेत, तर 8 मध्ये 4 ॲड करण्यासाठी 8 नंतर संख्या येते 9, 10, 11, 12 तर याचा ॲन्सर आलेला आहे 12। तर या मेथडमध्ये तुम्हाला सर्वात पहिले कोणतीही मोठा नंबर शोधायचा आणि त्यामध्ये छोटा नंबर हा ॲड करत चालायचा। आपल्याला माहीत आहे 1 to 9 मध्ये फक्त 9च नंबर असतात, म्हणून 9 पर्यंत आपण नंबर लिहिलेले आहेत, तुम्हाला ते लिहिण्याची गरज नाही। एक वेळ तुम्हाला लक्षात आलं तर तुम्हाला ते लिहिण्याची गरज राहणार नाही। 9 मध्ये आपण 7 ॲड करणार आहोत, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 याचा ॲन्सर आलेला आहे 16, ठीक आहे। तर ही मेथड तुम्हाला समजलेलीच असेल अशी मी अपेक्षा करतो। आता आपण बघणार आहोत टाईप बी, नंबर विथ डिफरंट डिजिट्स। यामध्ये नंबर असेल पण त्याचे डिजिट्स हे डिफरंट असतील। फर्स्ट एक्झाम्पल आहे 27+8। आता यामध्ये तुम्ही बघू शकता ऑप्शन ए आणि ऑप्शन बी दोनपैकी एक ऑप्शन बरोबर आहे। 27 आणि 2च्या खाली 8 लिहिलं, इथं बीमध्ये 27 आणि 7च्या खाली 8 लिहिलेलं आहे। सेकंड एक्झाम्पल आपण बघूया, दोनपैकी कोणताही एक ॲन्सर बरोबर असेल, 329+46 इथं 3च्या खाली 4 आणि 2च्या खाली 6, 9च्या खाली कोणताही नंबर नाही। 3च्या खाली 2, 3च्या खाली कोणताही नंबर नाही, 2च्या खाली 4 आणि 9च्या खाली 6 आहे। तर यामधली एक नोट लक्षात ठेवा, यू कॅनॉट ॲड डिफरंट थिंग्स, तुम्ही कोणत्याही डिफरंट थिंग्सची ॲडिशन करू शकत नाही। फॉर एक्झाम्पल, आपल्या वर्गात डेस्क बेंच असतात, तुम्ही डेस्कची ॲडिशन बेंचसोबत करू शकत नाही, बेंचची ॲडिशन डेस्कसोबत करू शकत नाही। तर तुम्हाला डेस्कची ॲडिशन डेस्कसोबत करावी लागेल, बेंचची ॲडिशन बेंचसोबत। जसं समजा एखाद्या वर्गात 30 डेस्क बेंच असतील, तशा वस्तू 60 आहेत पण आपण 30 डेस्क बेंच वेगवेगळ्या म्हणत असतो। एक टेबल खुर्ची, हे पण आपण यांची ॲडिशन करत नाही। खुर्चीची ॲडिशन खुर्चीसोबत करू शकतो, म्हणजे आपण म्हणू शकतो की 2 खुर्ची आण, 3 खुर्च्या आण, पण आपण असं नाही म्हणू शकत 2 खुर्ची टेबल आण, म्हणजे 1 खुर्ची आणि 1 टेबलला आपण 2 खुर्ची टेबल म्हणू शकणार नाही। यू कॅन ॲड सेम थिंग्स, दॅट्स वाय युनिट मस्ट ॲडेड विथ युनिट, यू कॅनॉट ॲड युनिट विथ टेन्स अँड हंड्रेड। म्हणजेच तुम्हाला युनिटची ॲडिशन ही युनिटसोबतच करायची आहे, त्याची ॲडिशन तुम्ही टेन्स किंवा हंड्रेडसोबत करू शकत नाही। आता यामध्ये बघूया आपण, तुम्हाला माहीतच आहे लास्ट डिजिट हा छोटा असतो आणि यामध्ये 1च डिजिट आहे, म्हणजे तो पण फर्स्ट आहे तो लास्ट आहे। तर लास्ट डिजिटची ॲडिशन ही लास्ट डिजिटसोबतच झाली पाहिजे, कारण की फर्स्ट डिजिट हा आपण कितीही मोठा घेऊ शकतो, तो 100, 1000, 10,000 पर्यंत जाऊ शकतो। म्हणून फर्स्ट डिजिटची ॲडिशन ही लास्ट डिजिटसोबत होता कामा नाही, म्हणून बी जो ऑप्शन आहे तो बरोबर आहे। सेकंडमध्ये बघूया 329+46, यामध्ये लास्ट डिजिट 6 आहे, यामध्ये लास्ट डिजिट 9 आहे। लास्ट डिजिटची ॲडिशन, सर्वात छोट्याची ॲडिशन ही सर्वात छोट्यासोबत झाली पाहिजे। सर्वात छोट्यापेक्षा एक मोठा 4 आहे आणि 9 हा सर्वात छोटा आहे, तर त्याच्यापेक्षा मोठा 2 आहे। तर 4ची ॲडिशन ही 2सोबतच झाली पाहिजे, म्हणून 2+4 आणि 3 याच्यासोबत कोणताही डिजिट नाही आहे, म्हणून
329 + 46 हा ऑप्शन बरोबर आहे, हे दोन्ही ऑप्शन्स चुकलेले आहेत, ठीक आहे। कारण की आपल्याला युनिटची ॲडिशन ही युनिटसोबतच करायची आहे, टेन्सची ॲडिशन ही टेन्ससोबतच। युनिट म्हणजे लास्ट डिजिट, लास्ट डिजिटची ॲडिशन ही लास्ट डिजिटसोबत होईल, सेकंड लास्टची सेकंड लास्ट, थर्ड लास्टची थर्ड लास्ट, फर्स्टची फर्स्टसोबत, ठीक आहे। तर आता आपण याचे ॲन्सर्स बघूया। सेवन प्लस एट, एटमध्ये दोन टाकले तर 10 होतात, म्हणून याच्यात आपण दोन कमी करून देऊ। सेवनमध्ये 2 गेले 5 राहिले, 10 + 5 = 15, कॅरी 1 दिला। 2 + काहीच नाही आहे म्हणजे 0 आहे, 2 जसंच्या तसा त्याच्यामध्ये कॅरीचा 1 3 35, याचा ॲन्सर आलेला आहे। सेकंडमध्ये बघा, 9 मध्ये 6 9 मध्ये 1 ॲड केलं की 10 होते, 6 मधून 1 म्हणून मायनस करून द्या म्हणजे उरतात 5, 10 मध्ये 5 15, कॅरी 1। 2 + 4 6 6 + 1 7, 3 जसाच्या तसं तुम्हाला खाली लिहायचं आहे, 375 याचा ॲन्सर झालेला आहे। आपण बोटांचा पण उपयोग करून ॲन्सर काढू शकतो। यानंतर आपण काही एक्झाम्पल्स बघणार आहोत। 217 + 67, 7 हा लास्ट डिजिट आहे, इथं पण 7 हा लास्ट डिजिट आहे म्हणून 7च्या खाली 7 यायला पाहिजे। सेकंड लास्ट डिजिट आहे 6, सेकंड लास्ट डिजिट आहे 1 म्हणून 1च्या खाली 6 यायला पाहिजे। आणि हा लास्ट डिजिट आहे 2, यामध्ये कोणताही लास्ट डिजिट नाही आहे म्हणून 2च्या खाली काहीच येणार नाही। 7 + 7, आता 10 मध्ये 7 ला 10 करण्यासाठी आपल्याला 3 कमी पडतात म्हणून आपण 3 ॲड करून दिले, म्हणून 7 मधून 3 मायनस करायचे म्हणजे उरतात 4। 10 + 4 = 14, कॅरी 1 इथं द्यायचं, ठीक आहे। 1 + 6 7 + 1 8, आणि 2 जसाच्या तसा लिहिणार। नंतर आपण एक्झाम्पल घेऊ, 425 + 1547, 5 लास्ट डिजिट आहे, 7 लास्ट डिजिट आहे म्हणून 5च्या खाली 7 आला पाहिजे। 2 सेकंड लास्ट आहे, 4 सेकंड लास्ट आहे म्हणून 4च्या खाली 2 आला पाहिजे। थर्ड डिजिट 4 आहे, त्याच्यानंतर थर्ड डिजिट त्याच्यामध्ये 5 आहे म्हणून 4च्या खाली 5, आणि हा उरलेला डिजिट 1 त्याच्या बाजूला जसंच्या तसा लिहून द्या। तर आपण आता ही मेथड बोटांच्या मेथडच्या साहाय्याने आपण सोडवणार आहोत, ठीक आहे। मी आता ऑलरेडी ॲन्सर लिहून ठेवलेला आहे, आपण चेक करूया। 7 मध्ये आपल्याला 5 ॲड करायच्या आहेत म्हणून 8 9 10 11 12, 12 ची 2 लिहिले, कॅरी 1 दिला। त्यानंतर 4 मध्ये 2 ॲड करायचे आहेत, 5 6 6 आणि कॅरीचा 1 7 7 लिहिना मी। त्यानंतर 5 मध्ये 4 ॲड करायचे आहेत, 6 7 8 9, ॲन्सर 9 आलेला आहे आणि 1 जसाच्या तसा लिहायचा आहे। त्यानंतर शेवटचं एक्झाम्पल आपण बघणार आहोत। तर लास्ट डिजिट याच्यामध्ये 5 आहे, यामध्ये 2 आहे, यामध्ये 9 आहे म्हणून 5च्या खाली 2 त्याच्याखाली 9 यायला पाहिजे। आता हा नंबर संपलेला आहे, सेकंड लास्ट डिजिट 1 आहे आणि इथं 5 आहे म्हणून 1च्या खाली 5 यायला पाहिजे। आणि कोणत्याही ऑप्शनमध्ये कोणत्याही क्वेश्चनमध्ये थर्ड डिजिट देणारा नाही, फक्त याचमध्ये आहे म्हणून 2 जसाच्या तसा लिहायचा आहे। ही तुमची मांडणी झालेली आहे। तर बघा, 5 + 2 = 7, 9 मध्ये 1 ॲड केले की 10 होतात म्हणून 7 मधून 1 मायनस केले म्हणजे 6, तर इथं आपण 6 लिहिणार आहोत। त्यानंतर कॅरीचा 1 16, 1 + 5 = 6, 6 + कॅरीचा 1 7, त्याच्यानंतर 2 हा जसाच्या तसा खाली लिहायचा आहे, कॅरी असतं तर आपण दिलं असतं। अशा प्रकारे आज आपण ॲडिशन हा पार्ट शिकलेलो आहो। तुम्ही त्याला 10 मध्ये कन्वर्ट करू पण तुम्ही ॲडमिशन करू शकता, किंवा आपण बोटांच्या साह्याने पण ॲडिशन करू शकतो। तुम्ही अशा प्रकारे नंबर लिहूनही हे सॉल्व करू शकता, पण तुम्हाला हे नंबर लिहिण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त बोटं लक्षात ठेवायचे आहे। हा 1 आहे, हा 6 आहे, हा 9 आहे, आपल्याला 9 पर्यंतचेच नंबर लिहायचे आहे। आता आपण पुढे वजाबाकी बघणार आहोत, म्हणजेच सबट्रॅक्शन। यामध्ये पण आपण बोटांचा उपयोग करणार आहोत, ठीक आहे। तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। यानंतर आपण सबट्रॅक्शन शिकणार आहोत। जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा। थँक्यू सो मच।